कधी संपणार आहे ना असं म्हणाले आता. बेसिकली एक्सरसाइज करणारी व्यक्ती ही माझी बायको आहे. हे एक्सरसाइज का चालू आहे, सो ह्याच्यामागं एक स्टोरी आहे. सो गेले 3 महिने, म्हणजे 3 महिने होतील आता, तिला फिजिओथेरपीची ट्रीटमेंट सुरू आहे. साधारण सप्टेंबर महिन्यातली गोष्ट आहे. सो माझं मुंबईमध्ये काम सुरू होतं एका चॅनलबरोबर, आणि त्या चॅनलचं काम चालू असताना ही आणि माझी मुलगी या दोघीजणी मला भेटायला मुंबईला आल्या होत्या. बाय प्रोफेशन बेसिकली ती मेकअप आर्टिस्ट आहे, आणि स्पेशली ती प्रोस्थेटिकमध्ये मेकअप करते. सो तिची एका फिल्मची मीटिंग सुरू होती आणि आम्ही एका स्टुडिओमध्ये बसलेलो होतो. मी होतो, या बाजूला माझी मुलगी होती आणि या बाजूला बायको होती. बऱ्याच वेळा गप्पा मारल्या आम्ही निघणार, तेवढ्यात आम्ही जिकडे बसलेलो होतो आमच्या इकडे वरती फर्निचरचा लॉफ्ट होता, जो आपण फर्निचर करतात लोक सामान वगैरे ठेवायला, बॉक्स म्हणतो आपण, कपाट म्हणतो, जे आडवं भिंतीला ठोकलेलं असतं. सो ते होतं आणि आम्ही निघणार, तेवढ्यात ते कपाट वरून खाली पडलं आणि दुर्दैवाने ते कपाट माझ्या बायकोच्या अंगावर पडलं. जास्त करून आमच्याही आलं, माझ्या आणि मुलीच्या, मुलगी राईट साईडला होती त्यामुळे तिच्या अंगावर आलं नाही, माझ्या थोडंसं हातावरती आलं, मी पटकन पुढे ढकललं आणि ते जास्त तिच्या पाठीवरती पडलं. बेसिकली जोगेश्वरीला ही घटना घडली. तो तिथे ट्रॉमा हॉस्पिटल होतं जवळ, सो तिथे ॲडमिट केलं, सिटी स्कॅन MRI केले. त्याच्यानंतरनं ज्या रिपोर्ट्स आल्या एक्सरेच्या आणि सिटी स्कॅनच्या, MRIचा रिपोर्ट आला. MRIच्या ह्याच्यामध्ये कळलं कुठल्या नर्सला किंवा वेन्सला म्हणतो आपण, कुठेही डॅमेज नाही आहे. सो हात पायांची हालचाल वगैरे सगळी व्यवस्थित आहे. एमर्जन्सी होता त्याच्यामुळे रिपोर्ट्स लगेच मिळाल्या. डॉक्टरांनी सांगितलं की बाबा आपल्या स्पाईनमध्ये जे बेसिकली बोन्स असतात त्यातला L1 जो आहे, ज्याने आपण ॲक्च्युली वागतो, तर त्या L1 जो बोन आहे त्याला कॉम्प्रेशन फ्रॅक्चर आहे, त्याच्यामुळे ऑपरेशन करावं लागेल आणि फिक्सेशन करावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. आता फिक्सेशन म्हटल्यावरती काय फिक्सेशन असतं, कसं असतं, ह्याचा काहीही अंदाज नव्हता. बेसिकली मी कोण होणार करोडपतीमध्ये ॲज अ क्रिएटिव्ह टीममध्ये काम करत होतो, त्याच्यामुळे आमची क्रिएटिव्ह टीममधली जेवढे माझे मंडळी होते, जेवढे माझे फ्रेंड्स होते, ते सगळे ऐनवेळेस धावून आले, सगळ्यांनी मदत केली. सगळ्यात जास्त मोठा आधार दिला म्हणजे तो म्हणजे मला सिद्धार्थ ससाणे यांनी. बेसिकली स्टुडिओ नेक्स्ट म्हणून प्रोडक्शन हाऊस आहे, सोनी एंटरटेनमेंटच्या अंडर ते प्रोडक्शन हाऊस आहे. सो त्यांनी मला खूप मोठा आधार दिला या सगळ्या सिच्युएशनला. बेसिकली डॉक्टरनी सांगितलं की आपल्याला अंडर ऑब्झर्वेशन काही दिवस ठेवायचं आहे, म्हणून जवळपास त्यांनी 10 दिवस बेड रेस्ट ठेवायला लावलं. अजिबात तिला हलता येत नव्हतं, सगळ्या गोष्टी बेडवरती होत्या. त्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की 12व्या 13व्या दिवशी आपण ऑपरेशन करूयात, आणि ऑपरेशनची डेट जी आहे ती त्यांनी सांगितली. बेसिकली हा इन्सिडेंट झाला तेवढ्या जसं मी म्हणालो की आमचं हे पिल्लू आमच्या बरोबर होतं, आणि आयुष्यातले सगळ्यात वाईट दिवस सुरुवातीचे 5 दिवस होते. ज्या दिवशी इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर 5 दिवस हे आमचं पिल्लू कोणाच्या घरी राहिले मुंबईमध्ये आम्हाला नीट पत्ता नव्हता. ज्यांच्याकडे मीटिंगला आम्ही गेलो होतो त्यांच्याच घरी 2 दिवस, ज्यांच्या स्टुडिओमध्ये हे घडलं त्यांच्या घरी 3-4 दिवस पिल्लू राहत होतं. त्याला मी भेटलो नाही, फोन केला नाही, व्हिडिओ कॉलवरती सुद्धा बोललो नाही. 1-3 वर्षाची मुलगी आपल्या आई वडिलांशिवाय अनोळखी व्यक्तींबरोबर राहते ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आम्हाला एवढंच कळत होतं की मुलगी सुखरूप आहे, छान आहे. मी तर भेटू शकत नव्हतो, कारण मी जर भेटलो असतो ती माझ्या मागे लागली असती. मम्माला कुठे भाऊ झालाय बाळा? पाचला. आणि ज्यावेळेस काय पडलं ग मम्माच्या अंगावर? हे ब्लॅक ब्लॅक पडलं ना. आणि मम्मा रडत होती का ग खूप? नाही ओ, असं कधी होतो. आणि मग तू काय म्हटली मम्माला? मम्मा घाबरू नको, मी आई तो पप्पानी डॉक्टर काका घाबरूच नको. पण फायनली ज्यावेळेस मला कळलं की ऑपरेशनची तारीख 2-4 दिवसानंतर आहे, मध्ये वेळ होता, मग मी हिला घेतलं आणि माझ्या एका मित्राबरोबर, म्हणजे निखिल गरुड म्हणून माझा एक मित्र आहे मुंबईमधला, त्याच्याबरोबर मी तिला घेतलं आणि अहमदनगरला माझ्या मेहुणीकडे, आणि माझे सासूबाई त्यांच्याकडे असतात, त्यांच्याकडे तिला सोडलं. ज्यावेळेस ती त्यांच्याकडे पोहोचली त्यावेळेस माझ्या जीवात जीव आला. त्यानंतर डॉक्टरने सांगितलं की बी पॉझिटिव्ह ब्लड आपल्याला पाहिजे, आमच्या ब्लड बँकमध्ये ते अवेलेबल नाही आहे. सो त्यासाठी खूप प्रयत्न केले. म्हणतात ना की देव कुठे ना कुठेतरी आपल्या बरोबर असतो, तर तसं झालं. रक्त मिळत नव्हतं बेसिकली, बी पॉझिटिव्ह कुठल्याही ब्लड बँकमध्ये अवेलेबल नाही असंच मला कळलं मी फोन केल्यानंतरनं. पण मग मी आमच्या ग्रुपमध्ये, कोण होणार करोडपतीच्या ग्रुपमध्ये ती गोष्ट टाकली की माझ्या बायकोला बी पॉझिटिव्ह रक्त हवं आहे आणि उद्या ऑपरेशन आहे.
सो आमच्याच टीममधला माझा मित्र रुपेश पुजारी, सो त्याचंही बी पॉझिटिव्ह रक्त होतं. सो तो लगेच त्याने मला फोन केला की माझं बी पॉझिटिव्ह आहे, मी येतो. तो लगेच त्याला त्याने रक्त दिलं आणि ते रक्त आम्ही स्टोअर केलं. 23 सप्टेंबरला ऑपरेशन झाल्यानंतर ना डॉक्टरने सांगितलं की आपल्याला आता सिच्युएशन काय आहे, कशी आहे हे आपल्याला 3-4 दिवसानंतर ना कळेल. त्यानुसार त्यांनी एक्सरे काढले, एक्सरेमध्ये सगळं ओके होतं, म्हणले ऑपरेशन छान झालेलं, त्यामुळे प्रॉब्लेम काही नाही आहे, फक्त पुढे 3 महिने बेड रेस्ट करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. सो त्यानुसार मग तिची बाकीची गोळ्या औषध आणि ट्रीटमेंट सुरू झाली. 4-5 दिवसानंतर डॉक्टरने सांगितलं की आता त्यांना चालायला वगैरे सुरुवात करा तिथे तिथे, पण तिला खूप प्रचंड पेन होत होतं, चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. पण डॉक्टर म्हणाले की पेन झाला तरी चालेल, पण आत्ता चाललं पाहिजे, कारण की हातांची पायांची मूवमेंट झाली पाहिजे, आत्ता आपण तिकडे ऑपरेट केले. सो जर आपण चाललो नाही तर मग तिथे रक्ताच्या गाठी वगैरे होणं असा काही प्रकार होऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की त्रास झाला तरी चालेल, पण थोडं थोडं चाललं पाहिजे. तिला खूप पेन व्हायचा, खूप त्रास व्हायचा, पण पर्याय नव्हता, चालायची. डॉक्टरने सांगितलं की 4-5 दिवस झाले की म्हटलं तर तुम्हाला डिस्चार्ज घ्या. सो आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की जोपर्यंत टाके काढत नाही तोपर्यंत इथं राहू दे, कारण की मुंबईवरनं पुण्याला आणायचं म्हणजे ते जरा अवघड होतं. पण डॉक्टर म्हटले की सध्या कोविडचं वातावरण आहे, सो रिस्क नको आपल्याला, कुठल्याही प्रकारचं आपल्याला इन्फेक्शन नको आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो आहे जाताना तुम्ही ॲम्ब्युलन्सने घेऊन जा. आता प्रश्न पडला की ॲम्ब्युलन्स करायची, तर ते म्हटले की चांगले ॲम्ब्युलन्स करा, कार्डियाकवाली करा, प्रॉब्लेम नको यायला, हा आदळापट नाही झाली पाहिजे येताना. सो सिद्धार्थ सरांना आम्ही फोन केला की सर असं असं आहे, तर सिद्धार्थ सर म्हणले टेन्शन घेऊ नको, मला सांग कधी डिस्चार्ज देणार आहे, मी ॲम्ब्युलन्स पाठवतो. मग ठरल्याप्रमाणे त्यांनी डिस्चार्ज दिला. दुपारी ॲम्ब्युलन्स आली, छान ॲम्ब्युलन्स होती, कार्डियाकवाली. सो ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही तिला घेतलं आणि पुण्याला घेऊन आलो. दारात ॲम्ब्युलन्स आली, तसंच तिला कसं तरी उतरवलं, चालवत चालवत वरती आलो आणि फायनली आम्ही घरात आलो. जवळपास 20 ते 25 दिवस जे होते ते एवढे कठीण होते त्या काळातले, की बाबा काय होणार आहे, कसं होणार आहे, काहीही माहीत नव्हतं. दिवसभर हॉस्पिटलला जायचं, बसायचं, डॉक्टरांना विचारायचं काय प्रोग्रेस आहे, ह्याच्या पलीकडे काही जाणवत नव्हतं. पुढे फ्युचर काय असणार आहे, कसं असणार आहे, काही माहीत नव्हतं. ते जे वातावरण होतं एवढं भयंकर आणि तणावाचं वातावरण, त्यातून आत्ता आम्ही थोडं कुठं काहीतरी सावरतो आहे. मला हे सांगताना मला त्रास होतो आहे, पण ज्या व्यक्तीने हे भोगलं आहे त्याला किती त्रास होत असेल हे त्याचं त्याला माहिती आहे. ठीक आहे, आता जे झालं ते झालं, पण ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही जिद्दीने प्रयत्न करतो आहे, मी नाही माझी बायकोसुद्धा, आणि याच्यातून आम्ही नक्की बाहेर येणार हे मला याची खात्री आहे, 100% खात्री आहे. ही माझी बायको, हे माझं छोटंसं पिल्लू विविक्षा. हॅलो. आणि बेसिकली आमच्या चॅनलचं नाव आहे टी गणेशा. टी म्हणजे तिलोत्तमातला टी, गणेश मधला जी ए एन ई, आणि विविक्षातला शा म्हणजे विविक्षा. सो टी गणेशा व्लॉग असं आमच्या चॅनलचं नाव आहे. सो हां, सो आता विचारूयात की काय बेसिकली, कसं वाटते, तब्येत कशी आता? आता बरी आहे, व्यवस्थित वाटतं. आता मला सुरुवात कशी करू, कुठून करू काही कळत नाही आहे, पण प्रयत्न करते. मुंबईला जे झालं ते जे 20 दिवस खूपच माझ्यासाठी कठीण होते. मी खूप तडफडत होते, खूप वेदनेतून जात होते. प्रत्येक सेकंद किंवा प्रत्येक क्षण मी फक्त देवाचं नामस्मरण करत होते. पुढं काय, मागं काय, काहीच माहीत नव्हतं मला. 2-3 दिवसांनी दोनच दिवसांनी जेव्हा ऑपरेशन झालं, दुसऱ्या दिवशी मला डॉक्टरने उठायला लावलं. मला उठता येत नव्हतं. डॉक्टर म्हणले जर तिलोत्तमा तू आत्ता उठली नाही ना तर तू आयुष्यात कधीच उठणार नाही, आणि ते मला खूप लागलं मनाला. मी 12 दिवसांनंतर मी उठायला लागले. कंप्लीट 12 दिवस बेड रेस्ट होतं, सगळं जागेवर होतं. माझ्यासाठी क्षण ना क्षण तो खूप भयान होता. डॉक्टर असं बोलल्यानंतर मी खाडकन उठायचा प्रयत्न केला, पण खूप मुंग्या, मला काही दिसत नव्हतं. मी कशी तरी उभी राहिले. प्रत्येक मुमेंट मी स्वामींचं नाव घेत होते, माझ्या कुलदैवताचं नाव घेत होते. पुण्यात आणल्यानंतर पुण्यातही बरंच प्रॉब्लेम्स झाले. ज्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती, मला माझे टाके काढायचे बाकी होते, आणि ज्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली ते म्हणले तुम्ही जिथं ऑपरेशन केलं आहे ना तुम्ही तिथेच टाके काढा. बेसिकली त्यांनी आधी सांगायला हवं होतं की बाबा
थोडीशी हाय रिस्क गोष्ट आहे, सो आम्हाला माहीत नाही काय कसं ऑपरेट केलेलं आहे. ॲक्च्युअली डॉक्युमेंट्स होते आपल्याकडे, रिपोर्ट्स होते, पण तरी त्यांनी रिपोर्ट्स पण पाठवले होते. हा पण त्यांनी अगोदर सांगितलं असतं ना की तुम्ही तिकडे करत, आपण थांबलो नसतो. बेसिकली 3-4 दिवस लेट झालं टाके काढायला, कारण मुंबईला ज्या डॉक्टरांकडे झालं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकत नव्हतं. त्यांनी एवढं सांगितलेलं की तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं नाही आहे, हॉस्पिटलला येताना ॲम्ब्युलन्सनी यायचं. तर सो मुंबईला ॲम्ब्युलन्सनी जायचं म्हटल्यावरती परत एवढा सगळा खर्च. सो मग त्यांना विचारलं की पुण्यात टाके काढले तर चालतील का. सो मुंबईच्या डॉक्टरने सांगितलं की पुण्यात काढले तरी चालतील, पण इथे आल्यावरती असा रिस्पॉन्स मिळाला की बाबा 3 दिवसानंतर तो डॉक्टर सांगतो की तुम्ही जिकडे तुम्ही ऑपरेट केलं तिकडेच टाके काढा म्हणून. सो त्यांना सांगितलं मुंबईला ऑपरेट केलं आहे तरी त्यांनी कॉपरेट नाही केलं, ठीक आहे. सो त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. ब्रायडलसाठी एक क्लायंट आली होती, तिचं नाव कल्याणी निरामय म्हणून आहे, तर त्या फिजिओथेरपी डॉक्टर आहे. तर माझ्या अचानक डोक्यात आलं की ह्यांना विचारून बघू की ह्यांच्या रेफरन्सनी कोणी आहे का. मी त्यांना कॉल केल्यानंतर मग त्यांनी लगेच विदिन 1/2 तासामध्ये बऱ्याच डॉक्टरांचे कॉन्टॅक्ट काढले. त्याच्यात एक मयूर कर्डिले म्हणून डॉक्टर आहेत, त्यांना फोन केला तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं जहांगीर हॉस्पिटल मध्ये. आणि इथून जहांगीर हॉस्पिटल बेसिकली आम्ही पुण्यामध्ये आंबेगाव खुर्द या ठिकाणी राहतो, म्हणजे कात्रजच्या जवळ राहतो. तिथून जहांगीर हॉस्पिटल जवळपास 10-1 किलोमीटर आहे, आणि जाताना पूर्ण जो एरिया लागतो सगळा ट्रॅफिकचा एरिया लागतो. सो मला बसता पण येत नव्हतं, माझी लेफ्ट साईडचा जो पाय आहे तर तो खूप पेन करत होता. तिथली नस दबली गेली होती आणि मी उठताना किंचाळत होते, ओरडत होते, चालता येत नव्हतं. आणि त्याच वेळेस आहे ना माझी नणंद आली होती, नणंद आणि नंदेचे मिस्टर आले होते, तर त्यांची खूप मदत झाली. तर त्यांच्या गाडीतून आम्ही गेलो आणि मी म्हणजे ना ते इतके स्लो गाडी चालत होते ना, आणि मी ओरडत होते, छोटासा खड्डा आला तरी मी ओरडत होते. मी तिथं जाऊन स्ट्रेचरवर गेले झोपून. डॉक्टर ते इतके मस्त होते, 2 शब्द बोलले, नेक्स्ट टाइम तू चालत येत, झोपून नाही यायचं. त्या डॉक्टरनी इतकं प्रोत्साहन दिले आणि मेडिसिन्स वगैरे. आणि मला खूप असं डोक्यात होतं की बरेच जण सांगायचे की मणक्याचं ऑपरेशन झालं आहे, तू आता अशी होणार तशी होणार, निगेटिव्ह बोलायचे. मी फक्त पॉझिटिव्हच विचार करत होते, पण थोडंसं मला वाटत होतं की खरंच, कारण की मी मेकअप 1-1, 2-2 तास मेकअप करते उभा राहून, आणि मला बॅकला तसं झालं आहे म्हणजे मी उभं राहील की नाही, फक्त मला तेच टेन्शन होतं. पण डॉक्टरांना सांगितलं की मला सगळे असं म्हणतात तसं म्हणतात. डॉक्टर म्हटले मला कळतं जास्त का त्यांना कळतं, त्यावर मी बोले बास आता हे आहेत ना. खरंच त्यांनी मला खूप छान सपोर्ट केला, त्यांच्यामुळं आता मी खरंच उभी राहिली आहे. आणि माझ्या पूर्ण फॅमिलीमुळं, माझ्या आईमुळं, माझी आई अजून पण माझ्याबरोबरच आहे. 3 महिने झाले, म्हणजे अजून होतील 3 महिने, मी 1.5 महिन्यातच उभी राहिले. आई घरातलं सगळं करते आणि 3 महिने माझा नवरा माझ्याजवळ आहे, म्हणजे जो नवरा 3-3, 6-6 महिने माझ्याजवळ नसतं तो माझ्याजवळ आहे. माझ्यासाठी त्यांनी काम सोडलं आहे, आमचं दोघांचं आता काम पूर्णपणे स्टॉप आहे. सो काम पूर्णपणे बंद होतं आणि मग प्रश्न पडला की काहीतरी करायला पाहिजे. आता जर मला मुंबईला जायचं नाही आहे, 1-2 अपॉर्च्युनिटीज आल्या पण मला घेता आले नाही, कारण की हिचं सगळं बेसिकली बेड रेस्ट होतं, सगळ्या गोष्टी जागेवर होत्या. आता तुम्ही एक्सरसाइजमध्ये जे बघितलं ते आत्ता कुठं 15-20 दिवस झाले ती तेवढं एक्सरसाइज किंवा तेवढं उभं राहून सगळं करते. खरं तर अगोदर एवढं काहीच करता येत नव्हतं तिला, म्हणजे स्पेशली आता वाकायचं किंवा आत्ता मांडी घालून बसणं आता तिला बंधनकारक आहे, आता करू शकत नाही आहे ती. पण आत्ता जी हालचाल आहे ती पहिले नव्हती. सो त्याच्यामुळं मी मुंबईला जाऊन काम करणं हा प्रश्न येतच नाही कुठे, कारण आमचं छोटंसं पिल्लू आहे जे आपण बघतो आत्ता व्हिडिओमध्ये. सो हे दिवसभर काही ना काहीतरी कुटाणा चालू असतो हिचा, कुठे उडी मार काय कर. आणि स्पेशली मम्मीच्या पोटावरतीच झोपायचं असतं आम्हाला, ही आम्हाची सवय आहे. म्हणजे 6-6 महिने मी नसतो इकडे, सो माई लेकी दोघीच पुण्यामध्ये असतात, सासूबाई आमच्या त्यांच्या गावी असतात नगरला. सो त्याच्यामुळे ह्या दोघीच असल्यामुळे हिला मम्मीच्या पोटावर झोपायची सवय, आणि आता ऑपरेशन झालं म्हटल्यावर ती पोटावर झोपता येणार नाही. सो मग आता तिला सांभाळणं हा सगळ्यात मोठा टास्क होता. सो मग पूर्ण आत्ताच जे ऑपरेशनपासून जे काय आहे सगळं विविक्षाचं जे आहे ते मीच बघतोय, कारण की हिला तेवढं तर वाकायचं नाही किंवा हिला करता येत नाही बेसिकली थोड्या रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे. सो म्हणून आता ठरवलं की घरीच थांबायचं आहे आणि काहीतरी काम करावं लागेल, संसार आहे. आम्ही बॅकस्टेज आर्टिस्ट आहोत, फ्रंट कधी यायचा संबंधच नव्हता आत्तापर्यंत, पण असं वाटलं की आपण सगळ्यांसाठी काम करतो
तर स्वतःसाठी काम करायला काय हरकत आहे. मी नवऱ्याला म्हटलं की आपण दोघं स्वतःसाठी काहीतरी करूयात, म्हणून मग आम्ही निर्णय घेतला. आम्ही निर्णय घेतला चॅनल ओपन करायचं. चॅनल ओपन केलं, त्याच्यापेक्षा मी जास्त आनंद अशी आहे की नवरा माझ्याबरोबर असणार, प्रत्येक मुमेंट आम्ही एन्जॉय करणार. कारण लग्न झाल्यापासून आम्ही कोणतीच मुमेंट एन्जॉय केली नाही आहे, कुठंच फिरायला गेलो नाही आहे. फर्स्ट टाईम मुंबईला गेलो आणि मस्त हा पराक्रम करून आलो आहे. त्याच्यामुळे तो जास्त आनंद आहे मला की आम्ही फिरणार, एन्जॉय करणार, तुमच्याबरोबर शेअर करणार. आणि आम्ही एक गोष्ट ठरवली की बाबा आता जे काही झालंय आमच्या बाबतीत ते आता विसरून जायचं आणि आता नव्याने लाईफ सुरू करायची, एक नवीन इनिंग सुरू करायची. आणि ती नवी इनिंग सुरू करताना एक कोणीतरी आपल्याला साक्षीदार पाहिजे. सो आम्ही ठरवलं की साक्षीदार कोणाला बनवायचं, तर म्हणलं आपण यांना साक्षीदार बनूयात. म्हणून बेसिकली हा ब्लॉग जो आहे तो सुरू केला. आणि आता ही जी नवीन इनिंग आहे आमची ती आता आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. सो हां, आणि या आमच्या नवीन इनिंगचा जो सारथी आहे तो सारथी इथे हात करतोय पुढे. सो आमच्या सारथीचे जे व्हिडिओ आहेत छोटे छोटे, सो तेही तुम्ही बघत जा. अजून नवीन नवीन व्हिडिओज जे आहेत तिचे अपलोड करतोय मी. बेसिकली रोज आम्ही काही ना काहीतरी शूट सुरू असतं. सो त्याचे बिहाइंड द सीन्सचे काही शॉर्ट्स जे आहेत ते सुद्धा मी शेअर करणार आहे लवकरच तुमच्याबरोबर. मग तुम्हाला कळेल की आमचा हा जो सारथी आहे तो किती नखरेल आहे. एखादी गोष्ट करायची म्हटल्यावरती किती नखरे करून करतो. प्रत्येकाच्या वाटेला काही ना काही वेदना असतात, काही ना काही गोष्टी असतात. माझे सासरे पण मला खूप सांगतात, त्यांच्या त्यांना पण सेम अशा गोष्टी झाल्या. माझ्यापेक्षा भयान त्यांना झालं होतं. ते बोलले की हार मानायची नाही, त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचे आणि काही ना म्हणजे पुढं जात राहायचं. त्याच्यामुळं आम्ही मी तर सगळं विसरलीच आहे, फक्त वाटतं थोडंसं पाठीत दुखतं आहे, ते पण बरं होणार आहे आता आणि आम्ही परत उभं राहणार आहे. हां, मी ठरवलं की हार मानायची नाही आणि नव्याने सुरुवात करायची. ही नवी सुरुवात आमची आहे, तुम्ही साक्षीदार आहात. सो असेच आमचे जे पुढचे येणारे ब्लॉग्स आहेत ते बघत राहा, आम्हाला सपोर्ट करा. आमच्या या यूट्यूब चॅनलला टी गणेशा या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओजला लाईक करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. येस, बाय बाय.